तू अभिनेत्री तर आहेसच तू डान्सर सुद्धा आहेस सोबत तू अजून अशा दोन तीन गोष्टी केल्या आहेस किंवा करते आहेस ज्या ज्या एकमेकांना पूरक आहेत फॉर एक्झाम्पल बिझनेस राईट किंवा फॉर एक्झाम्पल लिखाण अस लिखाणही असेल फॉर दॅट मॅटर मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं कारण आजच्या काळात आपण खूप फायनान्स पॉडकास्टमध्ये ऐकतो की यू शुड हॅव मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा एकाच गोष्टींवरती एका गोष्टीवर तुमचं सगळं बेतलेलं नसलं पाहिजे तर ॲज अ ॲज अ फिमेल खास करून हे पॅरेल सोर्सेस ऑफ इन्कम इन टूडेज डे आणि एज असणं किती गरजेचं आहे आणि किती महत्त्वाचं आहे ॲपस ल्युटली गरजेचं आहे जेव्हा मी दोन हजार चौदा तेरा चौदाला जुळून हे ती रेशमगाठी करत होते मधुगंधा कुलकर्णी माझ्याबरोबर होती त्या मालिकेमध्ये तिने तेव्हाच मला सांगितलेलं की तू आहे ना खूप फ्री सोल आहेस प्राजक्ता आणि इंडिपेंडंट आयुष्य जगायला तुला आवडणार आहे हे मी आत्तापर्यंतच्या तुझ्या ऑब्झर्वेशनवरून सांगते आहे तर तुला खरंच स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे असतील आणि दुसऱ्यांनी तुझ्यावर कुठले निर्णय लादणं तुला चालणार नसेल तर तुला लवकरात लवकर स्वतःचं घर स्वतःची गाडी आणि बँकेमध्ये किमान दहा लाख रुपये असणं मॅन्डेटरी आहे तेव्हाच तू स्वतःचे निर्णय स्वतःच्या आयुष्यातले स्वतः घेऊ शकशील नाही तर दुसऱ्यांचं ऐकायला लागेल आयुष्यभर आणि ते इतकं डोक्यात फिट बसलं माझ्या की येस मला नको आहे आईवडिलांनी कुठल्याही गोष्टीला फोर्स केलेला किंवा आता पैसे कमवायचं आहे जगायचं आहे ब्रेड अँड बटरसाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं आहे हे mm. मला नको आहे आपल्याला चॉईस असला पाहिजे यु नो कलाकारासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की लादल्या ना गोष्टी मनाविरुद्ध ना तर त्याचा त्रास होतो करेक्ट आणि इस्पेशली फ्री सोल्सना जरा जास्त त्रास होतो त्यामुळे मी ठरवलं तेव्हाच की येस फायनान्शियल इंडिपेंडन्सी ॲटमोस्ट आहे ते एक आधी अचीव केलं पाहिजे सो सुरुवातीच्या काळात मी मग खूप ब्रँड एनडॉसमेंट्स केल्या खूप यु नो मॉडेल म्हणून पण खूप काम केलं सो दॅट हे तू तुझं तुझं फिगर आउट करत होती या 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 ॲब्सल्युटली दॅन आय रिअलाइज की की अजून एक वेगळाच म्हणजे माझ्या क्षेत्राशी करोनानंतर हे मला जाणवलं hmm. कारण करोनामध्ये सगळं बंद पडलं आणि तेव्हा माझी आई तर इतकी इन्सिक्युअर झाली होती की आता तू लग्न कर तुमची इंडस्ट्री काय परत सुरू होत नाही oh <laughs> तुमचं काय खरं नाही वगैरे <laughs> कारण तेव्हा एंटरटेनमेंट ही सगळ्यात तुमचं जगणंच मुळात जर जागेवर नसेल तर एंटरटेनमेंट तर लिस्ट इम्पॉर्टंट थिंग ना ती सगळ्या शेवटी येते सग खूप मागे ती खूप मागे आहे त्यामुळे आधी आयुष्य म्हणजे आधी मेडिकल सुरू होईल मग तुमचं जगणं वगैरे रुळावर येईल आणि मग एंटरटेनमेंट इंडस्ट्री सुरू होईल राईट right. सो so शी वॉज राईट right, इन अ वे सो so तेव्हा मला रिअलाईज झालं की नाही बुवा मग खरंच आपण असं क्षेत्र निवडलेलं आहे की ते ॲक्च्युली फायनान्शियलरित्या खूप इन्सिक्युअर आहे इमोशनली मेंटली खूप इन्सिक्युअर आहे म्हणजे जेव्हा आपण यु you नो know, प्रसिद्धीच्या टॉपला असतो एक नंबरला आहे तरीसुद्धा आप तो कलाकार सॅटिस्फाय असतो की नसतो मला माहिती नाही की अरे ही आत्ता पोझिशन आहे पण ती उद्या कधीही दोन किंवा तीन नंबरला जाऊ शकते एका फ्रायडेमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं आणि दुसरा त्या ठिकाणी येऊ शकतो त्यामुळे तो एक नंबरवर असण्याचा तो आनंद कलाकार घेऊ शकतो की नाही हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे म्हणजे असं म्हणतात ना शाहरुख खानला आहे आणि तो किंग ऑफ रोमॅन्स अँड बादशहा हे बिरुद मिरवण्यासाठी तो झटत असतो आणि त्याला ही भीती आहे की आपलं हे बिरुद जाईल वन फाईन डे त्यामुळे तर हे मला हे माझ्या डोक्यात घुसलेलं आहे की म्हणून मग तुम्हाला पॅरेलिली काहीतरी लागणार आहे की तुम्ही एक तुम तुमचं मेंटल मेंटली तुम्ही एका ठिकाणावर असाल आणि सेम पोझिशनला असाल जेव्हा तुमचा फायनान्स इंटॅक्ट आहे आणि मग करोनानंतर माझ्या डोळ्यात डोक्यात हे सुरू झालं की काय असं आहे ज्यातून उत्पन्न पण होईल आणि जे करायला मला आवडेल करेक्ट म्हणजे असं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स नको की मी आर्टिस्ट म्हणून त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि mm. त्याचा मला काहीच समाधान आणि आनंद मिळत नाही आहे आणि मग करता करता मला प्राजक्तराजची कॉन्सेप्ट सुचली की मराठी ज्वेलरी इमिटेशन फॉर्मॅटमध्ये नाहीच आहे mm. बनतच नाही कारण मराठी अलंकार हे सगळे हँडमेड आहेत कारागीर बनवतात आणि ते फक्त सोन्यामध्ये बनवतात तीच आपली स्पेशालिटी आहे पण ते इमिटेशनमध्ये बनवले नसल्यामुळे ट्रेंडमध्ये येत नाही कारण सोनं सगळेजण घडवू शकत नाहीतरे म्हणून हा खड्डा मला जाणवला दिसला आणि मी त्याच्यात ओढी मारली की आपण बनवूया आपण त्याच्यात हात घालूया आपण त्याचा प्रचार करूया जेव्हा त्याचा ट्रेंड येईल तेव्हा ते करणाऱ्यांनाही परवडेल आणि बनवणारे विकणाऱ्यांनाही परवडेल आणि आम्हाला ते जमलं आम्ही ते, ते साध्य करू शकलो ऑल्सो त्यामध्ये कलाकार म्हणून मी खूप इनपुट देऊ शकते की तो जो रिसर्च आहे शंभर वर्ष आणि त्याहून जुने मराठी दागिने आम्ही प्रकाशात आणतोय तर मला दागिन्यांवर खूप अभ्यास करता आला त्या निमित्तानं मला अनेक राजघराण्यांच्या मी काय म्हणत ना कुलपं उघडली त्यांच्या ह्याच्यातले आणि सगळे दागिने पाहिले आणि खूप वाचन झालं त्या निमित्तानं मराठी अलंकारांवर पी एच डी ज्यांनी केलेली आहे ते ऑन बोर्ड आहेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांच्याकडून जाणून घेता आलं कितीतरी असे ओवी अभंग आहेत कितीतरी कविता अशा आहेत शंभर शंभर वर्ष जुन्या ज्याच्यामध्ये अलंकारांचं खूप स्पष्ट वर्णन आहे थ, की हे किंवा लाव लावणे आहेत की मला असा लखनवी हार द्या आणि असा छल्ला द्या नाचा कंबरपट्टा द्या त्यामध्ये उल्लेख सापडले असे खूप रिसर्च करता आला किंवा तुळजाभवानी महालक्ष्मी माता ह्यांच्या गळ्यातले दागिनेसुद्धा आम्ही इमिटेट करतो आणि ते देखील प्रसिद्धी सांडलेले आहेत सो कलाकार म्हणून मला त्याचाच आनंद आणि समाधान आहे ऑल्सो एक मराठी माणूस म्हणून मला त्याचा जास्त अभिमान आहे <laughs> का तर आपण मराठी संस्कृतीला पुढे चालना देण्यासाठी हातभार लावतो आहे मग भलेही तो छोटा वाटा का असा ना पण हरकत नाही आपण काही ना काहीतरी घडवतो आहे आणि करतो आहे आणि हा मराठी वारसा आपण पुढे चालवतो आहे सो मला हे खूप आनंद देऊन गेलो की आपण कलाकार म्हणून काहीतरी परंपरेशी निगडीत आणि कलेशी निगडित करतो आहे ऑल्सो आपण अर्निंग पण त्यातून करतो आहे दोन्ही बाजूंनी मला समन्वय साधता आला